निघायचंय म्हणतात की तुम्हाला कळलं की नाही माहिती नाही पण मला काहीच नाही कळलं. मग तुम्ही काम साफ करून घ्या म्हणजे तुम्हाला आवाज क्लिअर येईल की कोण काय बोलतो. शब्दावरती लक्ष पाहिजे माणसाचं. आपण गाते आपल्याला माहिती नसतं का. असू दे, गायक साहेब म्हणतात की तुम्हाला कळलं असेल पण मला काही कळलं नाही. छान विषय त्यांनी गायला. एक शिवाजी महाराजांचा विषय गायलेला आहे. मी जास्त काही बोलणार नाही म्हणजे ते बोललं पाहिजे तिथेच बोलणार. छान आहे पण मला काय म्हणायचंय. थोडस फक्त एकच मुकडा गाणार आहे त्यानंतर बाबासाहेब गाणार आहे. खास जसा त्यांनी गायला आहे त्याचप्रमाणे मोठी केली गाणार आहे. कारण उगाच इकडचा ट्रॅक तिकडे जायला नको. चांगला कार्यक्रम चालू आहे. दोनच राजे इथे गाजले आमचे हिरशिंचे दादा कुठे माझ्या वेळीच गायब होतात मला काही समजत नाही का. आणि आमच्या बाबांचं देखील लक्ष असू द्या. कुठे गेले कुठे कुठे सभेला गेले काय. त्यांना जरा लवकर बोलवा जरा. असं द्या पण जेवढे आमचे चांगली गोष्ट आहे की बाबासाहेबांचं शिवाजी महाराजांचं गाणं स्टेजवरती होतं एकत्र होतं. आणि हा एक मी आवर्जून सांगेन मी जेव्हा गाणं गायलं माझं जयंती गीत की खेडे गावचे. मग ते काही असू दे सिटी असू दे गाव असू दे काही ते म्हणतात की खेडे खेडे गाव नाही खेड गावची भीम जयंती मी असं म्हटलं होतं. त्यानंतर खेड तालुक्याची जयंती असं म्हटलं होतं. मग आज काहीतरी आपलं बोलून मग ते असू द्या. दोनच राजे दादा लक्ष असू द्या बरं का. आणि माझ्या टायमाला असं काय होऊ नका तुम्ही. काय मग अर्थ नाही ना त्या गोष्टीला. विश्व सुंदरी ट्रॅव्हल्स खेड किशोर दादा. किशोर दादा याचवर खास 500 रुपये सप्रमेंट धन्यवाद बाडी सदा आभारी आहे दादा. माझा जरा असंच ठेवायचं जरा. आणि त्याच कोणाला सांगायची गरज नाहीये. त्या गावचं नावच खेड आहे. खेडेगाव त्यामध्ये मेल्ट करू नका. असू द्या चांगली गोष्ट आहे. आणि आमचे विरसेंट दादा यांनी सांगितलं की तालुक्याची आहे. आम्हालाही अभिमान आहे की अशा ठिकाणी गायला मिळतं. त्यांनी विषय गायला दोनच राजे इथे गाजले. तुमची फरमाईश होती बरोबर ना. कोकण पुण्य भूमीवर एक त्या रायगडावर एक सौदार तळ्यावर म्हणून म्हणायचंय. मला काय म्हणायचंय. मी पण एक मुकडा छोटासा गाणार आहे. ते कसं दोन राजे झाले. खरंय इतिहास आहे आपला अजरामर इतिहास आहे आपल्या साईडचा आहे. अरे जिजाई पोटी भीमाई पोटी जन्मले धुरंधरे. पढ़ने और पढ़ाने वाला हर कोई भीम नहीं होता.
ते कोण? अरे एक शिवाजी राजा दुसरा आपण महाराज म्हणतो, महाराज सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज, घोर गरिबांचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज, दीन दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे एक शिवाजी राजा दुसरा. बाबासाहेब कोण होते दादा? एक शिवाजी राजा दुसरा साहेब आंबेडकर. अंधार पडलाय आता दिवा पाहिजे, अतिरेक्यांना गाढाया तो जिजाईचा शिवा पाहिजे. अरे बुडारी झाले यवनांचे भक्त, पण मराठ्यांच्या तलवारीला मराठ्यांचेच रक्त, हर हर महादेव गर्जणारा तो छावा पाहिजे. आणि आज अतिरेक्यांना गाढाया तो जिजाईचा शिवा पाहिजे, जिजाईचा शिवा पाहिजे. जिजाई पोटी भीमाई पोटी बांधवकडून खास या गीताला 300 रुपये सप्रेम भेट. धन्यवाद पाटील सतश आभारे. आयुष्यमान मनोजी मोरे मुंबई जिटनीस खेडगड क्रमांक 1 यांच्याकडून देखील 200 रुपये सप्रेम भेट. धन्यवाद पाटील सतश आभारे. अरे जिजाई पोटी भीमाई साहेब होता म्हणून म्हणायचंय. एक शिवाजी राजा दुसरा साहेब आंबेडकर. खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ मुंबई शवतीने खास या मुकड्यासाठी 500 रुपये सप्रेम भेट. धन्यवाद पाटील सतश आभारी म्हणून म्हणायचंय की जन्म देऊन बाळाची माता काळजात दडवणारी आई होती, ही हात शिवाच्या पाठीवर फिरवून हिंमत वाढवणारी आई होती. अरे किल्ला जिंकून विजयी तोरण नभाला भिडवणारी आई होती. अरे महाराष्ट्राचा लढाऊ इतिहास घडवणारी ती वाघीण जिजाई होती, ती वाघीण जिजाई होती. आणि म्हणून स्वातंत्र्य लाभले पण जीवाची लाही होती. अरे घटने विना ही आपली निराधार आई होती, पण या देशाचे राज्य घटना लिहिली ज्या लेखणीने, त्या लेखणीत भीमाच्या रक्ताची शाही होती म्हणून म्हणायचंय. अरे जिजाई बहुटी भीमाई पाहिजे. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, पण कसं? अरे एक जर छत्रपती होते, एक राजा होता, तर दुसरे कोण? बाबासाहेब कोण? अरे एक शिवाजी राजा दुसरा साहेब आंबेडकर. छोटी भीमगन
कन्या स्वजल अमोल कांबळे महाराष्ट्राला पुन्हा शिवभा पाहिजे जो शेर झाला त्यासाठी दादांकडून 100 रुपये जपून भेट धन्यवाद पाटील सतश आभारी शिवभा पाहिजे अगदी बरोबर आहे त्यासाठी आई जिजाई पाहिजे बाबासाहेब होण्यासाठी ती माता भीमाई पाहिजे वडील शहाजी सारखं पाहिजे आणि इकडे पिता रामजी बाबांसारखं पाहिजे अरे एक शिवाजी एक फरमाइश होती मला जेवढं दादा फास्ट होणार आहे आणि मी खरंच जेवढं फास्ट होईल तेवढंच करते शेरो शायरी पण मी कमी केली आहे कारण गाणी जास्तीत जास्त ऐकायला मिळावी दादांची पण इच्छा तीच आहे म्हणून थोडक्यात थोडक्यात गाणार आहे की मजा पण आली पाहिजे गाणं पण कळलं पाहिजे वेळही वाचला पाहिजे लक्ष असू द्या बाबासाहेबांची पुण्य आहे हिंदू गोडबोल कायदा पास झाला नाही अर्धा झाला होता अर्धा झाला नाही म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा देऊन टाकला की नको मला असले पुढचे जर मी काही करू शकत नाही आणि तेच बाबासाहेबांनी आपल्या घटनेमधून महिलांना अधिकार मिळवून दिले सर्वांना समानतेचा न्याय हक्क बाबासाहेबांनी मिळवून दिलेला आहे आणि आता असे बाबासाहेब पुन्हा होणे नाही म्हणून म्हणायचं आहे लक्षात असू द्या पश्चिम येथे कार्यक्रम दिला होता मनोजी मोरे साहेब सरचिटणीस सकाळे भावकी मुंबई बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 772 नाला सोबारा पश्चिम धन्यवाद दादा तुम्हाला आठवण आहे आणि या ठिकाणी आपण उपस्थित आहात 500 रुपये सप्रेम भेट दादांकडून धन्यवाद पाटील सतत आभारी दादा थोडा आवाज बरोबर पाहिल्यासारखा करू नका प्लीज कळत नाही राहू दे जर तसंच असेल तर मग काहीच करू नको म्हणून म्हणायचं आहे की कुठल्याही दगडासोबत कोहिनूर हिरा तोलू नये बाबासाहेब हे बाबासाहेब होते म्हणून म्हणायचं आहे की आजकाल आपण खूप बघतो की बाबासाहेबांच्या नावाखाली सवलती घेतात मोठे होतात पण जय भीम बोलावं तर अशी लाज वाटते मागे पुढे बघतात आणि मग जय भीम करतात अशी लोक काही आहेत पण आता एक आलं पाहिजे हे आपण भाग्यवान आहोत की बाबासाहेब आपल्याला लाभले राजपाल भिडे खेड तालुका बौद्ध युवा मंच कार्यकर्ते
यांसमधील 100 रुपये सप्रम भेट धन्यवाद पाटील सतश आभारी आहे की कुठल्याही अरे कुठल्याही दगडासोबत कोहिनूर हिरा तोलू नये आणि ज्याचा बापच खरा नाही त्यांनी जय भीम आम्हाला बोलू नये त्यांनी जय भीम आम्हाला बोलू नये कारण का अरे औकात नाही भारत मध्ये आजही गुन्हेगाराची अर्धवट म्हणून पडणाऱ्या पळकुट विद्वानांची अरे त्या बाबासाहेबांनी दिलेली राज्य घडणाऱ्या भारतात
सर्वांच्या जबाबदार. खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटना अध्यक्ष चंद्रकांतजी धोत्रे नातूनगर यांच्याकडून देखील आज 200 रुपये सप्रेम भेट या गीताला धन्यवाद पार्टी सदस्य आभारी आहे. आणि ते देखील म्हणतात काय, तुम्ही आम्ही आपण सर्वजण म्हणतोय, अरे अवकात नाही भारत. पैसे नाही, भरपूर जण बोलतायत, आपण ऐकतोय भाषणामध्ये मेरा 56 इंच का सीना है, पण हे बोल आणि हे शब्द फक्त बाबासाहेबांना शोधतायत म्हणून म्हणायचं. अरे 56 इंचाची छाती होती भीमराव Thank you.
म्हटले नाही ना घाबरले. अरे छप्पन इंचाची छापी होते हे जगाने पाहिले आहे शाळे बाहेर ठेवला आहे तरी तरी
Thank you.
नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा।